दसऱ्याच्या आगमनाची तयारी सर्वत्र जोरदार सुरू आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात प्रख्यात असणाऱ्या कोल्हापूरच्या राधाकृष्णा तरुण मंडळाने आपल्या नाविन्यपूर्ण देखाव्यांची परंपरा चालू ठेवत यंदा छत्रपती शिवराज्य अभिषेक सोहळ्याचा भव्य देखावा साकारला आहे. यासाठी खास मुंबईहून कारागीर मागवले असून देखाव्याचे काम अंतिम टप्प्यात आले. राधाकृष्ण मंडळाच्या या परंपरेबद्दल मंडळाचे अध्यक्ष कपिल चव्हाण यांनी सांगितले. राधाकृष्ण तरुण मंडळातर्फे गेली 31 वर्ष आपण गणेशोत्सव साजरा करत आलो आहे. त्यावेळी दरवर्षी आपण गणपतीसाठी विविध भारतातील विविध मंदिराची प्रतिकृती आपण उभा करतो. 31 वर्ष झालं आपण धार्मिकतेनुसार प्रत्येक हा सण साजरा करतो. डॉल्बी चालू झाला असेल तरी पहिल्यापासून आम्ही पारंपरिक वाद्यातच आपण गणपतीचे आगमन विसर्जन करत आहे. तरी माझ्या सर्व मित्रांना सर्व विनंती आहे की सर्वांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करावा. इथून पुढे भविष्यात पण डॉल्बीमुक्त गणेशोत्सव आपण साजरा करूया. मंडळाला आमच्या धार्मिक आणि धार्मिकतेनं असून मोठे देखावे करत असल्यापासून आपल्याला पारितोषिकही बरीच मिळालेले आहेत. गणराय अवॉर्ड असू दे, हसन मुश्री फाउंडेशनचं राष्ट्रवादीचं तरी गणराय अवॉर्ड असेल, अशा बरे दरवर्षी तर काही ना काही तर स्वरूपात आपल्याला दरवर्षी देखाव्यासाठी मिरवणुकीसाठी असे आपल्याला बक्षीस मिळत आलेले आहे. शिस्तबद्ध मिरवणूक यावर्षी आपण गणेशोत्सवात शिवराज्याभिषेक सोहळा आपण सादर करणार आहोत. महाराजांचा दरबार आपण मोठ्या प्रमाणात आपण इथे देखावा सादर करणार आहोत. शाहपूर येथील राधाकृष्ण तरुण मंडळ हे भव्य दिव्य आणि अनोखे देखावे साकारण्यात प्रसिद्ध असून या मंडळाचे देखावे पाहण्यास संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून लोक येतात. यंदा हे 31वे वर्ष असून यंदा राधाकृष्ण तरुण मंडळाने महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा साकारण्यात आलेला आहे. प्रत्येक वर्षी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्या राधाकृष्ण तरुण मंडळ शाहपुरे यांनी अनेक पुरस्कारही मिळवलेले आहेत. कॅमेरामन रोहित सूर्यवंशीसह सायली कुलकर्णी, लाईव्ह मराठी, कोल्हापूर.